नमस्कार, मी अक्षता नवले आणि माझ्या ऑन द वे भूर्या ब्लॉगवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण पुरंदर तालुक्यातील ऐतिहासिक गावांमध्ये ऐतिहासिक गराडे हे गाव पाहणार आहोत. या गावातील शिवकालीन मंदिरे आणि या गावाचा शिवकालीन इतिहास आज आपण जाणून घेणार आहे. तसेच गराडे गावातील आत्रे आणि जगदाळे सरदारांची शौर्यगाथा व इतर घराण्यांचा इतिहासही पाहणार आहे. तर चला जाऊयात आणि व्हिडिओला सुरुवात करूया. मौजे गराडे गाव सासवड पासून 15 किलोमीटर अंतरावर आहे. अतिप्राचीन वारसा लाभलेल्या करे पठारावरील करा नदीचे उगमस्थान, त्याचबरोबर करे पठाराच्या इतिहासाचे उगमस्थान असणारे गाव, छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी व श्री ब्रह्मदेवांच्या पदस्पर्शाने व तपाने पावन झालेली तपोभूमी, शिवशाहीच्या काळात अनेक लढाया गाजवणाऱ्या अनेक सरदारांचे गाव, त्याचबरोबर स्वराज्यातील सरदारांची हत्ती घोड्यावरून मिरवणूक काढणारे ऐतिहासिक पुरंदर तालुक्यातील ऐतिहासिक गराडे गाव व त्याच्या 12 वाड्या. मौजे गराडे गावाजवळील चंद्र सूर्य डोंगर आणि आजूबाजूचा परिसर यांचा उल्लेख एका ताम्रपटामध्ये येतो. शके 640 इसवीसन 718 म्हणजेच 1304 वर्षापूर्वीचा दिलेला हा ताम्रपट आहे. कर्नाटक राज्यातील बदामीच्या सुप्रसिद्ध चालुक्य घराण्यातील राजा विजयादित्यने दिलेला हा ताम्रपट आहे. राजा विजयादित्यच्या सैन्याचा तळ पुरंदरच्या पायथ्याशी हतपूर म्हणजेच आजचे नारायणपूर या गावी पडला असताना यावेळी चैत्र पौर्णिमेस संक्रांत आली. त्यानिमित्ताने श्रीवत्स स्वामी नावाच्या कश्यप गोत्री ब्राह्मणास समगिरी प्रांतातील समान उंचीच्या चंद्र सूर्य टेकड्या व त्यांच्या आसपासचा प्रदेश ब्राह्मणास या ताम्रपटाने दान करून दिल्याचा उल्लेख आहे. इतिहास तज्ज्ञ शिक्षक क्रू वा पुरंदरे आणि गोपीनाथ पांडुरंग पुरंदरे यांना तो ताम्रपट मिळाला आहे. ऐतिहासिक गराडे गावात आल्यानंतर मला या गावचे प्राचीन मंदिर श्री गाडगेश्वर महादेवाच्या मंदिरात मी येऊन पोहोचले. मंदिर आकाराने व दिसायला खूपच सुंदर होते. विस्तीर्ण पटांगण असलेले हे मंदिर फारच प्राचीन जाणवले. या मंदिरातील शिवलिंगाचे दर्शन घेऊन मी थोडा वेळ इथेच विसावले. या मंदिरासमोर मला अनेक विरगळ पाहायला मिळाल्या. यावरून या गावाच्या इतिहासात अनेक घडामोडी व अनेक सरदार नक्कीच होऊन गेले असणार यात शंका नाही. पूर्ण दगडी चौथऱ्यावर उभारलेले हे दगडी बांधकामातील मंदिर आपल्या प्राचीन इतिहासाची साक्ष देत आजही त्याच डौलाने उभे असलेले मला पाहायला मिळाले. मौजे गराडे गावचे ग्रामदैवत असलेल्या श्री नवखंडेनाथांना 2 बहिणी आहेत. यात एक वज्राई व दुसरी मानाई. यातील श्री वज्राई मातेचा यात्रोत्सव चैत्र पौर्णिमेला असतो. यावेळी समस्त गराडे ग्रामस्थ मोठ्या भक्तिभावाने हा यात्रोत्सव साजरा करतात. तर मानाई मातेचे स्थान हे डोंगरात आहे. दुर्करवाडीतून पुढे गेल्यानंतर अति दुर्गम डोंगर रांगेत हे स्थान आहे. मानाई देवीचा यात्रोत्सव चैत्र पौर्णिमेनंतर येणाऱ्या मंगळवारी असतो. हे स्थान कड्यात असल्या कारणाने या देवीला कड्याची मानाई असे सुद्धा म्हणतात. मौजे गराडे गावात करा नदी किनाऱ्यावर श्री पंचमुखी महादेवाचे फार प्राचीन मंदिर मला पाहायला मिळाले. या मंदिराची बाहेरून नवीनच दागडुजी केलेली असली तरी त्या मंदिराच्या एकूण बांधकाम शैलीवरूनच सहज जाणवते की हे मंदिर खूपच प्राचीन असावे. या मंदिराचे सर्वात महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य या मंदिरातील श्री महादेवाचे शिवलिंग आहे. मुख असलेल्या या आगळ्या वेगळ्या शिवलिंगामुळेच या मंदिरास पंचमुखी महादेव मंदिर या नावाने ओळखतात. यानंतर मी येऊन पोहोचले या गावचे ग्रामदैवत श्री नवखंडेनाथ महाराजांच्या मंदिरात. या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर व मुख्य प्रवेशद्वाराचा नवीनच जीर्णोद्धार झाला असला तरी मुख्य मंदिर म्हणजेच गर्भगृह फारच प्राचीन जाणवले. अवघ्या पुरंदर वासियांचे आशास्थान व श्रद्धास्थान असणाऱ्या श्री नवखंडेनाथ महाराजांचा यात्रोत्सव चैत्र प्रतिपदेला असतो. या यात्रोत्सव काळात पारंपरिक पद्धतीने व सर्व मानपान सांभाळून श्री नवखंडेनाथांच्या पालखी मिरवणुकीने यात्रेला सुरुवात होते. वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर येणारा यात्रोत्सव म्हणजे भाविकांसाठी पर्वणीच असतो.
यात्रेच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी पालखी मिरवणुकीने छबिण्याची सुरुवात होते। यावेळी विविध गावातील छबिणे आपली कला सादर करतात। या यात्रोत्सवात विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांची रेलचेल असते। यामध्ये कुस्ती आखाडा हा सर्वांच्या उत्सुकतेचा विषय असतो। यावेळी गावाला लाभलेला कुस्ती परंपरेचा वारसा किती समृद्ध असेल याची कल्पना येते। या गावात पूर्वापार चालत आलेली कुस्ती परंपरा आज सुद्धा तितक्या जिद्दीने पुढे नेण्याचे काम या गावातील तरुण करताना दिसत आहेत। मौजे गराडे गावाला फार मोठा इतिहास वारसा लाभलेला आहे, त्याचबरोबर धार्मिक ठेवा सुद्धा समृद्ध आहे। या गावातून वाहणारी करा नदी ही या गावाची जीवनदायिनी आहे। नदीच्या दोन्ही किनाऱ्यांवर हे गाव वसल्याने या गावाचे जीवन सुजलाम सुफलाम झालेले आहे। याच करा नदीचा उगम या गावच्या उत्तर पश्चिमेला असणाऱ्या पठारवाडी येथील चतुर्मुख या ठिकाणी होते। याच ठिकाणी ब्रह्मदेव तपश्चर्येला बसलेले असताना अर्जुनाने तपश्चर्या भंग करण्यासाठी 108 नद्यांच्या जलतीर्थाने भरलेला कमंडलू लवंडून दिला व त्या ठिकाणी करा नदीचा जलस्रोत उगम झाला व हा प्रवाह युगानुयुगे असाच चालू आहे। या करा नदी किनाऱ्यावर अर्जुनाने ज्या ज्या ठिकाणी शिवलिंग तयार केली त्या त्या ठिकाणी आजही आपल्याला सुंदर अशी शिवमंदिरे पाहायला मिळतात। यामध्ये बऱ्याच ठिकाणी भीमाचाही उल्लेख आढळतो। शिवकाळात करे पठारावरील मौजे गराडे गावात शूरवीर सरदारांचा अक्षरशः पाऊसच पडला होता। अनेक शूरवीर सरदारांनी आपल्या तलवारीच्या व अक्कल हुशारीच्या जोरावर मौजे गराडे गावाचे नाव मराठेशाहीच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिले आहे। छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची भगवी पताका रोवली, त्यासाठी अनेक संघर्ष लढाया झाल्या। यातील महत्त्वपूर्ण अशा किल्ले पुरंदरच्या लढाईवेळी मौजे गराडे गावचा प्रत्यक्ष संबंध आला। त्याचबरोबर स्वराज्यावरील दुसरे महत्त्वाचे पर्व होते ते म्हणजे शाहिस्ते खानाची स्वारी। यावेळी सुद्धा खान शिरवळवरून गराड खिंडी मार्गे पुरंदर परिसरात आला व पुणे येथे जाताना त्याच मार्गे गेला। जाताना व येताना खानाने जाळपोळ केली, शेतकऱ्यांची नासधूस केली। हे सर्व गराडे गावाने सोसले ते स्वराज्यासाठी। मौजे गराडे गावातील जगदाळे घराणे हे सुद्धा मराठेशाहीच्या काळात नावलौकिकास आलेले घराणे आहे। अनेक लढायांमध्ये हिरेरीने भाग घेणारे जगदाळे घराणे हे पवार घराण्याची शाखा असल्याचे समजते। जगदाळे घराणे मूळचे मसूर परगण्यातीलच जगदेवराव जगदाळे या घराण्याचे मूळ पुरुष आहेत। या घराण्याला मसूर गराडे दौंड लिंगाळी येथील 150 गावांची सरपाटीलकी मिळाली। या संदर्भातच 1732 मधील नोंद उपलब्ध आहे। गराडे गावाची सरपाटीलकी जगदाळे यांच्याकडे होती तर पोटपाटीलकी पेशवे बाळाजी विश्वनाथ यांच्यापासून चालत आली होती। ती पुढे नानासाहेब पेशवे यांनी पुरंदरे यांना देऊन टाकली। या पाटीलकीचे हक्क आणि मानपान याविषयी कलम आहे। ते असे की गणेश गौरी पुरंदऱ्यांच्या पुढे व मागे जगदाळे यांच्या गणेश गौरी असा उल्लेख आहे। यावरून असे दिसते की गराडे गावात सुद्धा गणपती उत्सव त्या काळी चालू होता। पेशव्यांकडून पाटीलकी मिळाल्यानंतर पुरंदरे सरदार मौजे गराडे गावात गेले असता गराडकरांनी हत्ती व घोड्यावरून मिरवणूक काढल्याचा उल्लेख मिळतो। संदर्भ इतिहासाचार्य राजवाडे खंड 6। गराडकर जगदाळे यांच्याकडे सैन्याचा तळ राखण्याची जबाबदारी होती। पाणीपत युद्धात सुद्धा मसूर दौंड गराडे येथील अनेक नामांकित जगदाळे सरदारांनी मैदाने गाजवली व काही जण धारातीर्थी पडले। शिवस्वराज्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या सर्व शूरवीरांना माझा मानाचा मुद्रा।
नमस्कार, मी सोपान केशव शेवते बोलत आहे, राहणार घराडे। आमच्या गावाला पांडवकालीन इतिहास घडलेला आहे। इथे करा नदीचा उगम झालेला आहे। ही घराडे भूमी ही ऋषींची भूमी आहे आणि शिवापूर ते घराडे खिंडीने शिवाजी महाराज पुरंदरला गेले, त्यामुळं शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने घराडे भूमी ही पावन झालेली आहे। तिथं गेल्यानंतर तिथं पुरंदरचा तह झाला आणि त्या वेळेचे घराड्यामध्ये जगदाळे परिवारातील सरदार होते, आत्रे परिवारातील सरदार होते आणि पुरंदरे परिवारातील सरदार होते, त्यामुळं इथं इतिहास घडलेला आहे। याच गावातील आत्रे घराण्याचा उल्लेख प्रामुख्याने येतो। या घराण्याचा मूळ पुरुष रामजी रणमल्लराव हे होते। ते निजामशाही काळात इसवी सन 1468 ते 75 दरम्यान पुणे विभागात आले। भुलेश्वर जवळील माळशिरसचे कुलकर्णी पण मिळवले। यानंतर पुढे रामाजी पंत यांना लग्नात सासऱ्यांकडून घराडे, कोडीत, चांबळी, बोपगाव, भिवरी, सोमर्डी, भिवडी अशी 8 गावे आंदण मिळाली। रामाजी पंतांना 8 मुले, त्यातील थोरले गोविंदराम या गोविंदराम यांस 2 मुले होती। त्यातील मल्हार गोविंद घराडे गावचे असल्याने घराडकर म्हणून प्रसिद्ध होते। शहाजीराजे भोसले यांच्याकडे पुणे परगण्याची जहागिरी असल्याने या आत्रे घराण्याचा शहाजीराजे यांच्याशी संबंध आला। या आत्रे घराण्याने अनेक कर्तबगार आणि विश्वासू व्यक्ती पुरवले आहेत। घराडकर आत्र्यांमध्ये एक महत्त्वपूर्ण उल्लेख येतो। 1610 ते 1680 असा कार्यकाळ असणारे रघुनाथ बल्लाळ आत्रे यांचा प्रामुख्याने उल्लेख येतो। 1648 ते 1649 स्वराज्यातील पहिले चिटणीस होते, तसेच अनेक प्रांतांचे सुभेदार व सरसुभेदार होते। जावळीचे चंद्रराव मोरे यांचा पराभव करण्यात पांगारे गावचे सूर्यराव काकडे यांच्याप्रमाणे पुरंदरचे एक प्रमुख, त्यांना त्यांच्या कर्तबगारीमुळे दंडा राजापुरीचे वीर असेही म्हणत होते। इसवी सन 1659 अफजल खानाबरोबर झालेल्या प्रतापगडाच्या युद्धाच्या वेळी नेताजी पालकर यांच्यासोबत रघुनाथ बल्लाळ यांची त्यांच्या घोडदळ पथकासह नेमणूक होती। त्याचबरोबर अफजल प्रकरणात ते प्रमुख सल्लागार होते। तसेच इसवी सन 1665 झालेल्या पुरंदरच्या तहावेळी शिवरायांचे वकील होते रघुनाथ बल्लाळ आत्रे। यावेळी स्वराज्यावर आलेले संकट निवारण करणे हे काम फार मुत्सद्दीपणे रघुनाथ पंतांनी पार पाडले। राघव बल्लाळ यांचे पुतणे विठ्ठल पिलदेव आत्रे घराडकर हे सुरुवातीला कारकुणाचे सुभेदार होते। त्यांचा स्वतःचा शिक्का होता। छत्रपती शिवाजी महाराज दक्षिणेस कर्नाटक प्रांती स्वारीवर गेले असताना त्या ठिकाणी जिंजी किल्ला घेतल्यावर विठ्ठल पिलाजी आत्रे यांना सुभेदार नेमले। म्याणातून उसळे तलवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात। या ओळी ऐकल्या की आठवण येते ती शूरवीर सेनापती प्रतापराव गुजर व त्यांच्या 6 मावळ्यांची। इसवी सन 1673 ते 1674 बेल्लोल खान हा विजापुरी सरदार पन्हाळगड जिंकण्यासाठी आला होता। यावेळी झालेल्या युद्धात सेनापती प्रतापराव गुजर यांनी बेल्लोल खानाचा प्रचंड पराभव केला। यावेळी खान प्रतापरावांच्या तावडीत सापडला, परंतु अनावधानाने प्रतापरावांनी खानास अभय दिले, खान सुटला। या विषारी नागास ठेचण्याऐवजी सोडून का दिले, त्याला ठार केल्याशिवाय मला तोंड दाखवू नये, असा तिखट शब्दात शिवरायांनी बोल ऐकवल्यानंतर स्वाभिमानी व स्वामीनिष्ठ असणारे प्रतापराव गुजर रागाने बेफाम झाले। यावेळी प्रतापरावांचे निष्ठावान असणारे विठ्ठल पिलाजी आत्रे सोबतच होते। सेनापती प्रतापरावांनी हिऱ्याची पारख केली होती। रागाने बेफाम झालेल्या प्रतापरावांनी आपले जीव की प्राण असणारे 6 मावळे सोबत घेतले, त्यात विठ्ठल पिलाजी आत्रे घराडकर हे अग्रभागी होते। यावेळी खानाची फौज कोल्हापूर जवळील नेसरी या भागात होती। 7 वीर योद्धे बेफाम वेगाने निघाले ते सरळ खानाच्या छावणीवर। त्यांच्याकडे होती 30 ते 40 हजाराची फौज।
परंतु या 7 जणांकडे होती ती स्वामी कार्य करण्याची निष्ठा व स्वराज्याप्रती असलेले प्रेम। या 7 वीरांनी सुद्धा खानाच्या छावणीत धुमाकूळ माजवला। एकाने 100 मारले, परंतु थोड्या वेळाने धुमाकूळ शांत झाला। ही बातमी रायगडी पोहोचल्यावर महाराजांना अतोनात दुःख झाले। स्वराज्य माळेतील 7 मोती एकाच वेळी निखळले। असे हे स्वामी निष्ठा व स्वराज्य निष्ठा असणारे विठ्ठल पिलाजी अत्रे म्हणजेच गराडेकरांचा अभिमान आहेत। त्या दिवसापासूनच वेडात मराठे वीर दौडले 7 या ओळी बोली भाषेत आल्या। अशा या सर्व ज्ञात अज्ञात शूरवीरांना माझा मानाचा मुजरा। आम्ही दिलेले उल्लेख याचा संदर्भ पुरंदरचे धुरंदर यातील तसेच इतिहास अभ्यासक व मोडीलिपी तज्ञ श्री राम वाघोले परिंचेकर यांचे विशेषाभार आणि धन्यवाद। मौजे गराडे गावाने इतिहासाबरोबर धार्मिक ठेवा सुद्धा जपल्याचे पाहायला मिळते। आज या गावात धोणे, खैरे, जगदाळे, खवले, शेवते, रावडे इत्यादी आडनावाची कुळे गुण्यागोविंदाने राहत आहेत। अशा या सर्वांग सुंदर गावाला तुम्ही सुद्धा नक्की भेट द्या। व्हिडिओमध्ये आता इथंच थांबायची वेळ झाली आहे। पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा। आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे।